तर प्रमाणपत्र भरत असताना जे काही महत्वाच्या सूचना आहेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी समजून घेऊयात तर या ठिकाणी चार सप्टेंबर दोन हजार तेवीसचं हे पत्र असून पहिला पॉइंट आहे उमेदवारांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली आहे हे तर आपल्याला माहितीच आहे उमेदवारांना प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक एक सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे आपण एक पासून पंधरा तारखेपर्यंत हे सो, सो प्रमाणपत्र भरू शकता किंवा पूर्ण करू शकतात त्याचबरोबर सेकंड मुद्दा आहे टीई टी किंवा सी टी ई टीमध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे म्हणजे जर सी टी ई टी किंवा कारण यांचे रिझल्ट उशिरा लागलेले आहेत ना त्यामुळे जर समजा तारखेमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा भरताना काही प्रॉब्लेम येत असेल तर लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा असं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे तर त्याचा वापर करून आपण ते करू शकतात त्याचबरोबर पॉईंट क्रमांक तीन आहे उमेदवार सदर तफावत दूर करण्यासाठी आपली सी टी ई टी किंवा टी ई टीमधील माहिती नोंद करून ती अप्रूव करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे पाठवावी म्हणजे तुम्ही जी काही तफावत आहे किंवा जी काही डिफरन्स आहे तो जर तुम्हाला अप्रूव्ह करायचा असेल तर तो तपासला जाणार आहे नंतर ठीक आहे लक्षात घ्या आणि तो शिक्षणाधिकाऱ्याकडून कर। तपासला जाणार आहे मी वारंवार यापूर्वी पण सांगितले की आपलं जरी काही समजा नावामध्ये बदल असेल किंवा कशातही काही प्रॉब्लेम असेल तर तो व्हेरीफाय केला जाणार आहे आणि यासाठी शिक्षणाधिकाऱ्याला तशी ऑथॉर म्हणजे पूर्ण ऑथॉरिटी दिली आहे त्यामुळे सध्या तुमचा फॉर्म अपडेट होतो सेव्ह होतो सगळंच होतं परंतु तुमचे डॉक्युमेंटेशनचं व्हेरिफिकेशन आहे किंवा का जी काही तफावत आहे ती शिक्षणाधिकाऱ्याकडून करू केली जाणार आहे त्यासाठी आपण काय करायचं आपल्या जवळचा जिल्हा निवडायचं हो आहे म्हणजे जवळचा जिल्हा म्हणजे काय ज्या ठिकाणी तुम्हाला जर बोलवलं तर तुम्ही लवकर जाऊ शकतात या पद्धतीनं ठीक आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे चार नंबर ज्या उमेदवारांना टी ई टी किंवा सी टी ई टीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक असतील किंवा माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज टी ई टी सी टी ई टी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र प्रत टेट आवेदनपत्र प्रवेशपत्र गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादीबाबत कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या जिल्ह्याला तुम्ही हे केलेलं आहे थी त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे आणि दिनांक चार सप्टेंबरपासून चौदा सप्टेंबरपर्यंत ही कारवाई पूर्ण करावी ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगायचं काय महत्वाचं तर तुम्ही या दरम्यान आपली जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जे काही तफावत आहे नावात आहे सी टी टीच्या बाबतीत आहे किंवा इतर काही बाबत जर असेल तर तुम्ही या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक कि यांच्याकडे जाऊन या सर्व तफावतीबाबत तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि ओळखपत्र वगैरे सोबत घेऊन जावा आपले जे काही चेंजेस असतील नावाद असतील डेटमध्ये असतील किंवा काही आडनाव असेल जे वडिलांकडचं नाव वेगळं असेल आता महिलांच्या बाबतीमध्ये आणि पतिकडलं नाव वेगळं असेल आडनावामध्ये बदल असेल असं काहीही असेल तर या सर्व तफावती तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन क्लिअर करता येतील किंवा त्या ठिकाणी तुम्हाला पुढील डिटेल माहिती मिळू शकते तर अशी ही महत्त्वपूर्ण सूचना अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे आपण आजच आपल्या बाबतीमध्ये जर असं काही डाऊट असतील तर आपल्या जवळच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन याबाबतच्या सर्व संकल्पना आणि तुमच्या मनातील सर्व प्रॉब्लेम्स क्लिअर होऊ शकतात